इडी म्हणजे एकनाथ शिंदे, ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्रजी। पण तुम्हा सगळ्यांना माहित आहे हे सरकार ईडीच्या धाकामुळे आलेलं आहे, ईडीमुळे आलेलं आहे। विदर्भ काँग्रेसचा गड आहे, अरे हा कोणाच्या बापाचा गड नाही, आणि आता महाविकास आघाडीचा गड या उपस्थितीतून होणार आहे। ही महाविकास आघाडीची वज्रमोट कोणी म्हणे विदर्भ गड आहे, कसल्या बोंबल्याचा गड। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित झालेले सर्व मान्यवर, मंचावर असलेले आणि काही वेळामध्ये काही क्षणात महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, ते सर्व मान्यवर आणि या सरकारला, या राज्यातून, या देशातून, नागपूरच्या भूमीतून हाकलून लावण्यासाठी जी वज्रमूठ घेऊन आलात, विदर्भातील सर्व माझ्या तीनही पक्षाच्या पदाधिकारी बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, वज्रमूठ महाविकास आघाडीची, सुरक्षा संविधानाची, रक्षा लोकशाहीची, या देशामध्ये, या देशात संविधान टिकाव, या देशातील लोकशाही नांदावी, त्याला कोणीही नक लावता कामा नये हा निर्धार करून आपण सर्व आलात, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। सध्या टीव्हीवर झुंजवण्याचं काम सुरू झालेलं आहे, जशी कोंबडी झुंजवतात तसं झुंजवण्याचं काम सुरू झालंय। हे प्लॅनिंगनी चाललेलं आहे। या देशातील मूलभूत प्रश्न, या देशातील सामान्य लोकांचे प्रश्न, ते लोकांच्या पर्यंत पोहोचू नयेत, ते प्रश्न सुटू नयेत, त्या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष जाऊ नये, म्हणून वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून, वेगवेगळ्या धार्मिक भावना भडकवून, जात धर्मामध्ये भांडण लावून स्वतःची पोळी शेकण्याचा नवीन गोरखधंदा या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू झाला आहे। मूलभूत प्रश्न काय आहेत? केंद्रातील सरकार बेरोजगारीचा विषय घेऊन आलंय, महागाईचा विषय घेऊन, कितनी बड़ी महंगाई हो गई, डायन महंगाई मार गई म्हणून गाणे वाजवलेत। अरे डायन महंगाई मार गई म्हणून गाणे वाजवणारानो राक्षसानो, या देशातील गरीब सामान्य माणूस तुमच्या महागाईमुळे होरपडतो आहे, हाच माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, आणि हे डायन महागाईची तुम्हाला खाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची आता वेळ आलेली आहे। बेरोजगारी वाढली, या देशातील रोजगार संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे। धार्मिक भावनात बाजवून हा देश उद्ध्वस्त करू पाण्याचं काम सुरू झालं आहे। बांधवानो, महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामधली सरकार, कोरोना सारखं महामारी संकट आलं, त्या महामारी संकटामध्ये या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने उत्तम काम केला, याची दखल
भारतातील अनेक मान्यवरांनी घेतली, कोर्टांनी घेतली, सर्वोच्च न्यायालयाने घेतली, परंतु कट कारस्थान करून हे ईडीचं सरकार आलं. या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कबूल केलं, होय हे ईडीचं सरकार आहे. त्यांना म्हणायचं होतं ईडी म्हणजे एकनाथ शिंदे, ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्रजी. पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हे सरकार ईडीच्या धाकामुळे आलेलं आहे, ईडीमुळे आलेलं आहे. आणि अनेकांना तो ईडीचा धाक, सीबीआयचा धाक दाखवला जात आहे. अरे काय आयुष्यभर सत्तेत राहणार आहात तुम्ही? ज्या वेळेस हे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत त्यावेळेस मात्र हे वेगळ्या दिशेनं जात असतात. तुम्ही ते लाखोच्या संख्येने आलात, सगळे रस्ते ओसंडून वाहत आहेत, जिथे जेवढे बसले असाल त्यापेक्षा अधिकची संख्या लोकांची रस्त्यावर आहे. का रस्त्यावर आली? तर या सरकारला खाली खेचण्यासाठी रस्त्यावर आलेली आहे. बांधवांनो, राम आमच्या मनात आहे. सकाळी उठून जा धर्म पंथनं पाहता राम राम म्हणून माणूस जोडणारा आमचा माणूस आनंदात या देशामध्ये आणि राज्यामध्ये राहत होता, सुखात राहत होता. कधी कोणाचा राम राम शब्दाने देश निर्माण झाला नाही. राम राम म्हणून माणसं जोडण्याचं काम या दोन राम राम या शब्दामध्ये होता. राम राम शब्दाने धर्म आणि पंथ जोडला आणि श्रीराम म्हणून या लोकांनी माणूस माणसापासून आणि धर्म धर्मापासून वेगळा करण्याचं काम केलंय. म्हणून एकदा जोरदार राम राम म्हणत जा आणि माणसं जोडत जा हा नवा नारा तुम्हाला द्यावा लागणार आहे. बोला, राम राम म्हणणार की नाही? कारण राम आमच्या हृदयात आहे. राम आम्ही पुजतो, धर्म म्हणून पुजत असू तर राम म्हणून आमच्या भावना आहेत, आमच्या हृदयात आहे. आणि राम यांच्या मुखात आहे, मतासाठी राम आहे. अरे प्रभू रामचंद्राचा वापर मतासाठी करणाऱ्या नालायकांनो, प्रभू रामचंद्र काय कोणताही देव तुम्हाला माफ करणार नाही. थोडे दिवस जरा वाट बघा. हा जनता जी ओसंडून तेव्हा आली आहे, हीच प्रभू रामचंद्राच्या रूपाना, बजरंग बलीच्या रूपाना गदा घेऊन तुमच्या पाठीवर घाव घातल्याशिवाय राहणार नाही आणि बजरंग बलीचा गदा तुमची पाठ फोडल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आहे. बाजार म्हणलंय काल परवा टीव्हीवरच पाहिलं तुम्ही, आज काल झालेला एन्काउंटर युपीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीवर जवळ येऊन गोळी झाडून मारलं जात. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना जे विदर्भातून आलात, विदर्भ काँग्रेसचा गड होता, विदर्भ काँग्रेसचा गड आहे. अरे हा कोणाच्या बापाचा गड नाही, आणि आता महाविकास आघाडीचा गड या उपस्थितीतून होणार आहे. ही महाविकास आघाडीची वज्रमोट कोणे म्हणे विदर्भ गड आहे? कसल्या बोंबल्याचा गड? आम्ही काढून दाखवला. तुम्ही सगळ्यांच्या नेत्यांच्या आणि सहकार्यांच्यामुळे आपण पाहिले ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएंसी मध्ये जिंकलो, टीचर कॉन्स्टिट्युएंसी मध्ये जिंकलो, जिल्हा परिषद नागपूरची वाडाची आमच्या सुनील केदार भाऊनी जिंकली. आता दिवस येणार आहे तुमच्या अधपतनाचे होणार. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी वज्रमुठ्ठन या सरकारला, या नतभ्रष्ट सरकारला, भ्रष्टाचाराने बरबडलेल्या सरकारला खाली खेचण्याचा निर्धार करण्यासाठी आपण आलात. आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि शेवट एकच सांगतो, हात वर करून आपली वज्रमूठ दाखवा आणि या सरकारला सांगा चले जाओ, चले जाओ, चले जाओ.
धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवाज, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम।